अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। संजय लीला भंसाली यांचा वादग्रस्त पद्मावत चित्रपट आता सर्वत्र प्रदर्शित झाला आहे। या चित्रपटाला राजपूत समाज बांधवांनी जामनेर शहरामध्ये विरोध केला आहे। जामनेर शहरातील शालिमार टॉकीजला पद्मावत चित्रपट प्रदर्शित करू नये म्हणून राजपूत समाज बांधवांकडून शालिमार टॉकीजच्या संचालकांना निवेदन देण्यात आले आहे। शालिमार टॉकीजच्या संचालकांनी सुद्धा राजपूत समाज बांधवांच्या धार्मिक भावनेचा आदर करत पद्मावत चित्रपट प्रदर्शित न करण्याचे सांगितले आहे। पद्मावत या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी आणून संजय लीला भंसाली यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी या आशयाच्या मागणीचे निवेदन सुद्धा जामनेर तहसीलदारांना राजपूत समाज बांधवांकडून देण्यात आले आहे। या चित्रपटाला पूर्णतः बंदी आणावी म्हणून राजपूत समाज बांधवांकडून गुरुवारी जामनेर शहरामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे। नमस्कार, दिग्दर्शक संजय लीला भंसाली यांनी दिग्दर्शित केलेला पद्मावत हा या सिनेमाच्या विरोधात आज शालिमार थिएटर या ठिकाणी सर्व राजपूत समाज एकत्रित येऊन निवेदनही देत आहे। तर या संदर्भातल्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी उपस्थित राजपूत समाज बांधव त्यांच्याकडून जाणून घेऊया। आपल्या देशाच्या राष्ट्रमाता राणी पद्मावती यांच्या जीवनावर चुकीचं चित्रीकरण करून संजय लीला भंसाली या दिग्दर्शकाने सुरुवातीला पद्मावती नाव देऊन आणि नंतर सर्व समाजातील लोकांचा विरोध त्याला सुरू झाला, त्याने नंतर ह्या चित्रपटाचं नाव पद्मावत केलं। असं जरी असलं तरी या देशाचा जो इतिहास आहे त्या इतिहासाची छेडखानी या चित्रपटाच्या माध्यमातून होत असल्याचा संशयच नव्हे तर ग्रह सर्व समाजातून या देशामध्ये झालेला आहे। देशभर ह्या चित्रपटाच्या विरोधात खूप खूप मोठे आंदोलनं चालू आहेत। देशामध्ये कालच अनेक ठिकाणी अतिशय वेगवेगळ्या पद्धतीनं या आंदोलनाचे तीव्र निषेध ठिकठिकाणी स्थानिक पातळीवरून होत आहेत। जामनेर तालुक्यातील राजपूत समाजाच्या वतीनं देखील या चित्रपटाचा व संजय लीला भंसाली यांचा निषेध यापूर्वी झालेला आहे। या निमित्तानं आम्ही सर्वजण अहिंसेच्या मार्गाने इथं चित्रपट गृहाचे जे व्यवस्थापक आहे त्यांना निवेदन देण्यासाठी सर्व राजपूत समाजातील काही मंडळी इथं आलेले आहेत। त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की आपण आपल्या चित्रपटामध्ये आपल्या चित्रपटगृहामध्ये हा चित्रपट प्रदर्शित करू नये अशी विनंती आम्ही सर्वांनी इथं केलेली आहे आणि त्यांनी देखील आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही जामनेरमध्ये आमच्या शालिमार थिएटरमध्ये हा चित्रपट आम्ही प्रदर्शित करणार नाही असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। त्यासाठी आज आम्ही हे निवेदन त्यांना दिलेलं आहे। यानंतर आमच्या ह्या सगळ्या समाजातर्फे जामनेर पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा आम्ही निवेदन देणार आहोत की या चित्रपटाच्या दाखवल्याने समाज मनाच्या भावना दुखवल्या जाणार आहे तर असा हा चित्रपट आपण प्रदर्शित करू नये अशी विनंती ही या सर्व समाजाच्या वतीनं करण्यात येत आहे आणि त्याचा सर्व बाबतीतून प्रशासन असेल, थिएटरचं प्रशासन असेल या सर्वांकडून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि हा चित्रपट जामनेर तालुक्यामध्ये आम्ही प्रदर्शित करणार नाही अशा पद्धतीचं सर्व थिएटर मालकांचं आम्हाला आश्वासन आलेलं असल्यामुळे त्या ह्या चित्रपट जामनेर तालुक्यात प्रदर्शित होणार नाही याची सर्व घटकांतून अतिशय चांगली एक मुहूर्तमेढ या निमित्तानं इथं झालेली आहे। मी थिएटर मालकांचं या निमित्तानं स्वागत करतो की त्यांनी एक चांगला निर्णय इथं घेतलेला आहे। राजपूत समाजाच्या वतीनं त्यांचं आम्ही अभिनंदन करतो।
आज आम्ही इथे सर्व राजपूत बांधव व आमचे काही सहकारी इथे सर्व जमा झालेलो आहोत. व्यवस्थापक शालिमार टॉकीजचे अशोक भाऊ यांना आम्ही सर्व आज निवेदन देण्यासाठी इथे सर्व बंधू जमलेलो होतो. माँ पद्मावती या पिक्चरवरती त्याने नाव बदलून भन्साली दिग्दर्शक याने नाव बदलून जो पिक्चर त्याने रिलीज केलेला आहे त्याची मला वाटतं आज या उद्या त्याची उद्या ना उद्या रिलीज होतो आहे त्याचा निषेध म्हणून त्याने जी इतिहासाची छेडछाड केलेली आहे त्या निमित्ताने आम्ही सर्व राजपूत बंधू इथे जमा झालेलो आहोत. आम्हाला शालिमार टॉकीजचे जे मालक आहेत त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की आम्ही हा पिक्चर इथे लावणार नाही आहोत. बाकी दोन तीन पिक्चर जे टॉकीज आहेत त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. त्या निमित्ताने आम्ही सर्व बांधव इथे जमवून यांना निवेदन दिलेलं आहे. आम्ही नीला भन्सालीचा व जे काही लोक कडले पक्ष ज्या पक्षाला या चित्रपटाला प्रोत्साहन देत असतील त्यांच्या आम्ही सर्व राजपूत बांधव निषेध करतो. एवढं सांगून मी माझे दोन शब्द संपवतो. आज इथे आपण सर्वजण राजपूत समाजाकडनं जमलेले आहेत आणि सर्वपक्षीयसुद्धा इथे जमलेले आहेत. तर माँ पद्मावती या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय भळसाळी याने या माथे फिरूने इतिहासाचे विकृती दर्शन चित्रपटाच्या माध्यमाने घडविण्याचे महापाप केलेले असून इतिहासातील थोर आदर्शाची पायमल्ली केलेली आहे. त्या विरोधात जिल्हाभरात जिल्हा क्षत्रिय समाजाने महामोर्चाने समाजाने एकत्र येऊन महामोर्चाचे आयोजनसुद्धा करून माननीय जिल्हाधिकारी जळगाव यांना 19 तारखेला वार शुक्रवार रोजी महाराणी पद्मावती ह्या चित्रपटावर बंदी घालून दिग्दर्शक संजय भळसाळी याच्यावर कठोर कारवाई करण्याचे निवेदनात नमूद करून राजपूत बांधवांनी लाखो हजारोंच्या संख्येने इथे मोर्चाला उपस्थित राहून जळगावला हे निवेदनसुद्धा दिलेलं आहे. आणि जगभरात हे वातावरण बिलकुल असं झालेलं आहे की भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीचं पूजन केले जाते ही विटंबना आहे. त्याने जे विकृतीकरण केलेलं आहे इतिहासाची तोडमोड केलेली आहे याच्यावरच सर्वांचा हा एक विरोध आहे. आणि आजच्या या तारखेला सर्वजण इथे जमलेले आहेत. शालिमार थिएटर हे नामांकित थिएटर जामनेर शहरामध्ये आहे आणि जामनेर तालुकामध्ये जे जे जिथे जिथे चित्रपटगृह असतील त्या त्या सर्वांना एक एक निवेदनाची प्रत जो जो ज्याच्या त्याच्या परीने देत आहेत तशी आज आम्ही यांनासुद्धा एक प्रत निवेदन म्हणून आम्ही दिलेली आहे. यांनीसुद्धा हा ॲक्सेप्ट केलेला आहे आणि जळगाव भुसावळच्या सर्व टॉकीज मालकांनी मीटिंग घेऊन सर्वांनी हे आपलं एक मत केलेलं आहे की आम्ही हा चित्रपट लावणार नाही. कारण राजपूत समाजाच्या जर भावना दुखावत असतील तर असा हा चित्रपट आम्ही कदापि लावणार नाही असा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. अशा ज्या एकमताने चालणाऱ्या आणि एकमतावर एकनिष्ठ राहणाऱ्या अशा टॉकीज मालक असो चालक मालक संघटना असो यांचं आम्ही मनाप्रमाणे हृदयापासून स्वागत करतो यांचं अभिनंदन करतो की यांनीसुद्धा आज हामध्ये हा मिळून आज मॅनेजर साहेबसुद्धा इथे आहेत तर त्यांनीसुद्धा या हामध्ये हा आम्ही मिळवून म्हटलेलं आहे की आम्ही यापुढेही आणि आजही हा पिक्चर लावणार नाही याची आम्ही ग्वाही देतो. तर आम्ही सर्वजण यांचं स्वागत करतो आणि स्वागतासाठी हे जरुरी आहे की यांचंसुद्धा यांनी मान्य केलेलं आहे. आणि आज जर समाजाच्या भावना दुखावत असतील असं जर विकृतीकरण घडत असेल तर हे आज राजपूत समाज असो हिंदू समाज असो तर सर्वांसाठी हे पुढे चालून हे जे जो दिग्दर्शक असा चित्रपट काढेल तर हे चुकीचे पाऊल उचलण्याच्या आधीच हे पाऊल तोडावे याची ग्वाही मी सर्वांना देतो. आणि जर असं काही विद्रुपीकरण असं काही पोस्टरबाजी असं काही पिक्चर लावण्यात आला तर या शांततेचा भंग होईल आणि याची नोंद समक्ष महा जे व्यवस्थापक असतील जे चालक मालक संघटना असेल यांनीच करावं. त्यावेळेला कोणीही त्याच्यामध्ये जे काय घडेल त्याच्यासाठी परिस्थिती जबाबदार राहील एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो. पद्मावत हा चित्रपट आम्ही शालिमार थिएटरमध्ये प्रदर्शित केला जाणार नाही याची एक प्रत यांनी ना समाजाने आम्हाला दिलेले त्याच्याबद्दल मी त्यांचा आदर करतो. महाभारताचं युद्ध हे एका नारीमुळे घडलं गेलं आणि दुर्योधन हे सुद्धा हिंदूच होते आणि या भारत देशामध्ये एक हिंदू संस्कृती मोदी साहेबांच्या याने उदयाला आली आणि उदयाला आल्यानंतर राष्ट्रमाता
आमची पद्मावती माता या आई साहेबांवरती संजय लीला भन्सालीने पिक्चर प्रदर्शित करून सर्व राजपूत समाजांच्या भावना या दुखावल्या जाणार आहेत. तरी मोदी साहेब जर रातोरात नोटबंदी करू शकतात तर आम्ही एकच विनंती करतो की त्यांनी दिवसा ह्या ज्या रस्त्यावरती ज्वाला पसरल्या आहे हे जे तोडफोड होते हे दिवसा त्यांच्या डोळ्यांनी पाहावी आणि या पिक्चरवरती बंदी घालावी हीच आम्ही मोदी साहेबांना विनंती करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. तर आपण पाहिलं त्या ठिकाणी राजपूत समाजाने आपल्या या ठिकाणी भावना व्यक्त केलेल्या आहेत की गेल्या काही दिवसांपूर्वी जो राणी पद्मावती हा पिक्चर दिग्दर्शित केला गेला होता तर त्या पिक्चरच्या विरोधात या जामनेर या ठिकाणी तसेच देशभरातून मोर्चे काढण्यात आले होते आणि त्यामुळे दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांनी त्या पिक्चरचे फक्त नावच बदलवले असून त्या नावाचे राणी पद्मावती हे बदलून पद्मावत केले असल्याचे या ठिकाणी यांनी नमूद केले आहे आणि त्याचबरोबर त्यातला इतिहास जशाचा तसा कायम असल्याचे या ठिकाणी राजपूत समाजबांधव सांगत आहे आणि हाच पिक्चर सर्वत्र तसेच आपल्या जामनेर तालुक्यात देखील लावून प्रदर्शित होऊ नये यासाठी त्यांनी शालिमार टॉकेज या ठिकाणी या व्यवस्थापक या मंडळाला निवेदनही दिलेले आहे आणि त्याचबरोबर ते व्यवस्थापन मंडळाने देखील यांना आश्वासन दिलेले आहे की आम्ही हा पिक्चर शालिमार टॉकीजच्या ठिकाणी प्रदर्शित करणार नाही. कॅमेरामन सचिन माळीसह मी मिनल चौधरी, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.